आम्हाला तर भीती वाट, जसं गोधरा केलं असं म्हणतात त्याप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेला देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेन्स अयोध्येला बोलवून, एखाद दुसऱ्या ट्रेनवर एखादा हल्ला घडवून, पुलवामाप्रमाणे त्या देशामध्ये जातीयतेचा अथवा धर्मांधतेचा आगडोम तो उसळणार नाहीत ना त्या काळामध्ये, अशी भीती आता लोकांना वाटू लागली की काही करू शकतात. जर पुलवामा घडवला जाऊ शकतं असं म्हणतात, गोधरा घडवला गेलाय असं म्हटलं जात आहे, तर अशा प्रकारचं एक अधिकृत निवडणुका जिंकण्यासाठी 2024 हे करू शकतात, अशी भीती या देशाच्या अनेक प्रमुख राजकीय पक्षांना वाटते. इंडियाच्या बैठकीत याच्यावर चर्चा होईल आणि जनतेलाही वाटते, पण आम्ही सावध आहोत, आम्ही अत्यंत सावध आहोत. काही दिवसापासून संजय राजाराम राऊत असो किंवा उद्धव ठाकरे असो, हे दोघंही पाकिस्तान एजंट आहे का आहेत का असा संशय यायला लागलेला आहे. याचं कारण असं आहे की ज्या राम मंदिरासाठी पूर्ण भारत देश हा आतुरतेने वाट पाहत आहे आणि 2024 सुरुवातीलाच देशाच्या कानाकोपऱ्यातून राम भक्त मोठ्या प्रमाणामध्ये अयोध्येच्या दिशेने जाणार आहे, त्याचवेळी हे दोघही सातत्याने तिथे जात असताना दंगली भडकू शकतात, तिकडे राम भक्तांवर हल्ले होऊ शकतात अशा पद्धतीने विधान करताय. आता जेव्हा हज यात्रेला मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव जातात तेव्हा असे कुठल्याही पद्धतीचे विधान ना संजय राजाराम राऊत करत ना त्याचा मालक उद्धव ठाकरे करत, पण हिंदू सण आले किंवा हिंदूंच्या आयुष्यामध्ये एक कुठला मोठा क्षण राम मंदिराच्या निमित्ताने अनुभवायला भेटत असेल तेव्हा त्या लोकांना दंगली भडकवण्याची भीती निर्माण करायची. आता माझा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंचा इतिहास हा दंगली भडकवण्याचाच आहे. मग 2004 ज्या बैठकीबद्दल मी वारंवार उल्लेख करतोय की मातोश्रीमध्ये बैठक झाली आणि मुंबईमध्ये दंगली भडकवा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले, त्या बैठकी संदर्भात आजपर्यंत कोणीही मला टोकलेलं नाही. आपल्याला आठवत असेल काही वर्ष अगोदर उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव नार्वेकर आणि नीलम गोरे ताईंची पुणे पोलिसांनी चौकशी केलेली, कारण का पुण्यामध्ये दंगली भडकवण्याचा संशय किंवा एक फोन रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग केला गेला आणि त्या संबंधित उद्धव ठाकरेंच्या निकटवर्त्यांची चौकशी झाली. काही महिन्या अगोदर खासदार धर्मशील माने यांनी हाही उल्लेख केला की काही वर्ष अगोदर जेव्हा सांगलीमध्ये एक दंगल घडली त्याच्या मागे संजय राजाराम राऊतचा हात होता असं स्वतः खासदार माने म्हणतात. माझा मुद्दा असा आहे की संजय राजाराम राऊत एक खासदार आहेत, उद्धव ठाकरे आमदार आहेत आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून, जबाबदार भारतीय नागरिक म्हणून अगर भारताच्या विरोधात कुठलाही कट कोण रचत असेल, भारताची शांतता किंवा दंगल भडकवण्याची माहिती अगर कुठल्या नागरिकाकडे असेल तर त्यांनी संबंधित पोलीस यंत्रणाला द्यायचं असा अशी एक जबाबदारी नागरिक म्हणून आपल्या अंगावर असते.
म्हणून अगर संजय राजाराम राऊत असो किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्याकडे कुठलीही अशी माहिती असेल जिथे पुढच्या वर्षी राम मंदिराच्याकडे जात असताना अयोध्याकडे जात असताना दंगल होणार आहे अशी माहिती यांच्याकडे असेल तर त्यांनी त्वरित सरकारी यंत्रणांना दिलं पाहिजे. मीही स्वतः एटीएसला पत्र लिहिणार आहे आणि मागणी अशी करणार आहे की संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे यांची तुम्ही सखोल चौकशी करा, लागली असेल तर नार्को टेस्ट करा, यांच्याकडे नेमकं काय माहिती आहे तेही माहिती गोळा करून अशा पद्धतीची कुठलीही ऍक्टिव्हिटी दंगल भडकवण्याचा कुठलीही प्रयत्न अगर होणार असेल तर ते थांबवण्याचं काम सरकारने करावं असं मी पत्र माध्यमातून मागणी करणार आहे.